जी मी यु नो गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन सोबत स्नेहा एनजीओ एक खूप छान काम करते, माल न्यूट्रिशन रिड्यूस करण्याचं काम करते आहे स्लम एरियाज पासून. त्याच्यानंतर हे एनजीओ खूप साऱ्या अशा ॲक्टिव्हिटीज करत आहेत ज्याच्यात अवेअरनेस आपण इन्क्रीज करू शकतो, वाढवू शकतो, रिगार्डिंग मॅटर्नल अनिमिया, यु नो मेन्स्ट्रल हेल्थ किंवा रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. जेव्हा हे सगळं करत असताना, माल न्यूट्रिशन टॅकल करत असताना यांना काही चॅलेंजेस येतात का, काही हर्डल्स फेस करावे लागतात का, किंवा गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट यांची कशी मदत करत आहे या इश्यूजमध्ये, तर या सगळ्या गोष्टींबद्दल ते आज आपल्याला इथे सांगणार आहेत. तर कट्ट्यावर त्यांचं स्वागत करूया. कट्ट्यावरच्या गप्पा. हाय अखी, माझं नाव नीता करंदीकर. मी स्नेहा म्हणजे सोसायटी फॉर न्यूट्रिशन एज्युकेशन अँड हेल्थ ऍक्शन या संस्थेमध्ये असोसिएट प्रोग्राम डिरेक्टर म्हणून काम करते, किशोरवयीन मुलांचे आरोग्य आणि त्यांचे कल्याण या संदर्भामध्ये. मला स्नेहा एनजीओ बद्दल जाणायचं आहे, लाईक या एनजीओची सुरुवात केव्हापासून झाली, या एनजीओला सुरू करण्याचा आयडिया कुणाचा होता, याचा इतिहास काय आहे. स्नेहा संस्था 1999 मध्ये मुंबईमध्ये चालू झाली. डॉक्टर अर्मिडा फर्नांडिस यांचा मोठा हातभार आहे. डॉक्टर अर्मिडा फर्नांडिस या सायन हॉस्पिटलच्या डीन होत्या आणि त्या स्वतः एक न्यूनेटॉलॉजिस्ट आहेत, नवजात शिशु तज्ञ आहेत. जेव्हा त्या काम करत होत्या एनआयसीयू मध्ये, अनेक बाळ फार वाईट कंडिशन मध्ये त्यांच्याकडे यायची, काही वेळेला नवजात बाळांचे मृत्यू त्यांनी डोळ्यांनी बघितलेले आहेत, जन्मतःच आई उपजत मृत्यू त्यांनी बघितले. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की प्रेग्नंट महिला आणि मुलं यांना जर का वाचवायचं असेल आणि त्यांच्या आरोग्यावर काम करायचं असेल तर हॉस्पिटलच्या चार भिंतींमध्ये राहून काम करण्यात काही उपयोग नाही. आपल्याला हॉस्पिटलच्या चार भिंतीच्या बाहेर जाऊन वस्त्यांमध्ये त्यांच्या आरोग्यासंदर्भात जनजागृती करून जास्तीत जास्त महिलांनी जास्तीत जास्त आरोग्य सुविधांचा फायदा वेळच्या वेळी घेण्याची गरज आहे, तरच आपण बाळांना आणि आईचं आरोग्य चांगलं ठेवून त्यांना वाचवू शकू. त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की या संदर्भात सुद्धा काम करण्याची गरज आहे. त्यामुळे स्नेहानी 1999 मध्ये दोन मुख्य कार्यक्रम, जसं की माता आणि नवजात शिशूच्या स्वास्थ्याच्या संदर्भामध्ये आणि महिलांवर होणारी लिंगभेदाच्या संदर्भात होणारी याच्या विरोधामध्ये स्नेहाने 1999 मध्ये काम चालू केले धारावी सारख्या वस्त्यांमधनं. आणि आज स्नेहा संस्था मुंबई आणि मुंबई पलीकडच्या अनेक महानगरपालिकांमध्ये या सर्व मुद्द्यांवर काम करीत आहे. अमेझिंग. सो थोड्या वेळ आधी जसं की मी तुम्हाला सांगितलं, मॅटर्नल अनिमिया किंवा मेन्स्ट्रल हेल्थ, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ याच्याशी संबंधित अवेअरनेस इन्क्रीज करण्यासाठी स्नेहा एनजीओ या काही ऍक्टिव्हिटीज कंडक्ट करतात, त्या ऍक्टिव्हिटीज बद्दल नीता आपल्याला पुढे सांगणार आहे. ऐकत रहा मॅजिक 106.4 FM फक्त तुझ्यासाठी. एनजीओ हून आणि नीताला पुढचा प्रश्न माल न्यूट्रिशन रिड्यूस ला घेऊन जे इनिशिएटिव्ह आहे त्याबद्दल. कट्ट्यावरच्या गप्पा. स्नेहा एनजीओ गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन सोबत ना स्लम एरियाज मधले माल न्यूट्रिशन रिड्यूस करण्याचे खूप छान काम करत आहे, का करत आहात, याच्या मागचं पर्पज काय? तर माता आणि नवजात शिशूंबरोबर काम करताना पहिले महत्वाचे 1000 दिवस यावर लक्ष केंद्रित करून आम्ही काम करतो, ज्याच्यामध्ये लग्न झालेल्या महिलांबरोबर आणि 15 ते 49 या वयोगटातल्या महिलांबरोबर आम्ही मासिक पाळी सर्वेक्षण करून गरोदर मातांना सर्वेक्षणाद्वारे ओळखून त्यांच्या लवकर नावनोंदणीसाठी त्यांना प्रवृत्त करतो. गरोदर मातांना त्यांचं आरोग्य आणि त्यांचा आहार चांगला राहावा यासाठी त्यांच्यामध्ये जनजागृती करण्याचा आमचा सतत प्रयत्न चालू असतो की जेणेकरून त्यांनी दिवसातून 4 वेळेला गरोदरपणात समतोल आहार खावा. तसेच वेगवेगळ्या गोळ्या त्यांना खाण्याची गरज आहे, जसं की लोहयुक्त गोळ्या आहेत, कॅल्शियमच्या गोळ्या आहेत, त्या गोळ्या आणि त्या बाकीच्या सुविधा त्यांना मिळाव्यात यासाठी सुद्धा आम्ही सार्वजनिक स्वास्थ्य प्रणालीसोबत सतत प्रयत्न करत असतो. वेळच्या वेळी योग्य सुविधा मिळतील, रजिस्ट्रेशन लवकर होईल, काही जर का त्यांना प्रॉब्लेम आले किंवा काही कॉम्प्लिकेशन आले गरोदरपणामध्ये तर ते लवकर ओळखल्या जातील आणि त्याच्यावरती लवकर उपाययोजना करता येईल, जेणेकरून सुरक्षित डिलिव्हरी त्यांची होईल आणि बाळ आणि माता अगदी व्यवस्थित सुरक्षित राहील. जर का कुपोषणावर काम करायचं असेल, जेव्हा बाळ आईच्या गर्भात असतं तेव्हापासूनच काम करण्याची गरज आहे. आईच्या आहारामध्ये विविधता यावी, लोहयुक्त आहार पण तिने खावा, 4 वेळा समतोल आहार घ्यावा, या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही त्यांच्याबरोबर जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो. सो नीताशी आपण अजूनही भरपूर गोष्टी करणार आहोत स्नेहा एनजीओच्या या इनिशिएटिव्हबद्दल. जेव्हा हे इनिशिएट करतात काही मुद्द्यांवर तर काही हर्डल्स, काही चॅलेंजेससुद्धा येतात. कोणतेही चांगले काम करताना चॅलेंजेस तर नक्कीच येतात, बरोबर ना? त्याबद्दल पुढे बोलूया. ऐकत राहा मॅजिक 106.4 FM फक्त तुझ्यासाठी.